मस्त बर्रू है जमिस्तो हमिस्तो हमिस्तो हमिस्त, अर्थात या धरतीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे. मोगल बादशाह जहांगीरनं काश्मीरचं केलेलं हे समर्पक वर्णन, आणि याच काश्मीरची मी तुम्हाला सफर घडवणार आहे, पण जरा हटके. टोटल 15 जण, 5 बाईक्स आणि 1 सपोर्ट व्हेकल. ट्रीपची सुरुवात झाली श्रीनगर वरून. आजूबाजूचा निसर्ग टिपत आम्ही वाऱ्याच्या वेगाबरोबर पळू लागलो. ढगाच्या दुलई थरवलेले डोंगर, डोंगरातून डोकावणारे चिनार वृक्ष आणि आजूबाजूची माणसं निहाळत आम्ही रस्ता कापत निघालो. श्रीनगरवरून निघाल्यापासून आम्ही आता आमचा पहिला ब्रेक घेतोय गगनगिअर इथे. साधारण 2 तासामध्ये आम्ही 80 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. थोडं रिफ्रेश झालो आणि निघालो. पण इतक्यात अमियाची बाईक पंक्चर झाली. एका गावकऱ्याच्या मदतीनं टायर काढला. 3 किलोमीटर मागे जाऊन आमच्या 4 पंटरांनी पंक्चर काढून आणला आणि मग आम्ही सोनमर्गच्या दिशेने पुढे निघालो. आम्ही आज कारगिल पर्यंत जायचा प्लॅन केला होता, पण सोनमर्गच्या पुढे एक ब्रिज कोसळला आहे, त्यामुळे आजची रात्र आम्हाला सोनमर्ग मध्येच काढावी लागणार आहे. सोनमर्गला आलो तेव्हा रात्र झाली होती, अंधार पडत चालला होता. सोनमर्ग काय चीज आहे हे त्यावेळी कळलंच नाही, पण दुसरा दिवस उजाडला आणि धुक्यात पहुडलेल्या टुमदार सोनमर्गने आम्हाला वेड लावलं. सामान चढवून आम्ही पुढच्या चढाईला सज्ज झालो. वाटेत आर्मीचे जवान वॉर्म अप करत होते. आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसे डोंगरांचे रंग बदलताना दिसू लागले. मध्येच कुठून तरी ग्लेशियर्स डोकावत होती. एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला दरीतून खळाळणारी नदी. रायडिंगला मजा येत होती आणि मग सुरू झाला जोजीला. वळणावळणाचा पास आणि खराब होत जाणारा रस्ता. कधी कुठे जमीन धसेल सांगता येत नाही. याच रस्त्याच्या एका बाजूने अमरनाथला जाणारी वाट आहे. मटेनचा हाच ब्रिज तुटल्यामुळे गेल्या 24 तासांपासून कारगिलकडे जाणारा रस्ता बंद आहे. आर्मीचे जवान हा पूल दुरुस्त करण्याचं काम करत आहेत आणि आता पुढच्या 4 ते 5 तासांमध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला होईल. ब्रिज सुरू होईपर्यंत मग रस्त्याच्या कडेलाच आम्ही आमची पथारी पसरली. ब्रिजचं काम पूर्ण झालं आणि आम्ही निघालो पुढच्या वाटेला. ब्रिज तुटल्यामुळे 1.5 दिवस आम्ही शेड्यूलच्या मागे पडलो होतो. गाडी सुसाट चालवून वेळ भरून काढण्याचा मोह होत होता. हात शिवशिवत होते पण तरीही मोह आवरला आणि आता आम्ही निघालो हाय सेन्सिटिव्ह झोन मधून. द्रास टायगर हिल मधून जाताना 10 वर्षांपूर्वींचा इतिहास डोळ्यासमोर तरळत होता. तो आठवताना एक वेगळंच स्फुरण येत होत. द्रास टायगर हिल टोलिंग या भागामध्ये जे अधिकारी आणि जवान शहीद झाले होते, या शहीदांना श्रद्धांजली देण्याकरता द्रास वॉर मेमोरियल बनवण्यात आलं आहे. या अधिकारी आणि जवानांची स्मृती आपल्या स्मरणात कायम राहावी याकरताच या सर्व अधिकारी आणि जवानांची पूर्ण नावं, त्यांचे रेजिमेंट यांची सगळी माहिती देण्यात आलेली आहे. एकंदर 1091 जवान या ठिकाणी शहीद झाले होते. या निधड्या छातीच्या जवानांमुळेच आज आपण आपलं आयुष्य निश्चिंतपणे जगत आहोत. त्यांना सलाम करून आम्ही निघालो कारगिलच्या दिशेने.
त्रास होऊन कारगिलकडे जाणाऱ्या वाटेमध्ये आपल्याला अशा अनेक वीरगळ दिसतात. ही वीरगळ आहे महार रेजिमेंट मधल्या शहीद झालेल्या जवानांची. 1999 कारगिल युद्धाला ऑपरेशन विजय म्हणून फारच थोडे जण ओळखतात. कारगिल युद्ध म्हणूनच ते प्रसिद्ध. हेच ते कारगिल गाव. 10 वर्षांपूर्वी इथं काय घडलं असेल कल्पनाही करवत नाही. पण आता हे बदललंय. अभी तो टेंशन नहीं है. माशाल्लाह हमें फौजियों की मदद से कारगिल आजाद कर दिया. पहले हम लोग 2-4 साल बिल्कुल घर बार हम लोगों ने छोड़ा. हम लोग दूर दराज इलाकों में भागे, अपना सब कुछ छोड़ के तालीम के लिहाज से पीछे हो गए उस जंग की वजह से. आज माशाल्लाह हम लोग फौजियों की मदद से हर लिहाज से आगे हैं और हम खुश हैं इस वक्त. आताचं कारगिल नजरे छान भरण्यासारखं आहे. आणि याचं श्रेय जातं इंडियन आर्मीला. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. इथून पुढे आम्हाला लेह गाठायचं होतं. लेहला जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक मनाली मार्गे, दुसरा श्रीनगर मार्गे. पण आम्ही मात्र श्रीनगरच्या मार्गाने आलो. श्रीनगर मार्गे आल्यामुळे टप्प्याटप्प्याने उंचीवर पोहोचता येतं. त्यामुळे नवख्या माणसाला तिथल्या विरळ हवेत श्वसनाचा त्रास जाणवत नाही. फायनली लेहला पोहोचलो. 10 ऑगस्ट सोमवार दुपारी 1 वाजता श्रीनगर वरून निघालेले आम्ही गुरुवारी 13 ऑगस्टला रात्री 11 लेहमध्ये होतो. आणि आमचा प्रवास झाला होता श्रीनगर ते सोनमर्ग 95 किलोमीटर, सोनमर्ग ते द्रास 71 किलोमीटर आणि द्रास ते लेह 319 किलोमीटर, म्हणजे 4 दिवसात 485 किलोमीटर, म्हणजे दिवसाला जवळपास 120 किलोमीटर. ब्रेक नंतर आपण जाणार आहोत लामांच्या देशात. लडाख हा भाग बौद्ध धर्माची पंढरी मानला जातो. इथे अनेक स्तूप आपल्याला दिसतात. आपण आता जाणार आहोत 600 वर्ष जुन्या थिक्से मॉनेस्ट्री मध्ये. ही विशिंग बेल, इथे आपल्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. विशिंग बेलला प्रदक्षिणा घालून गाभाऱ्यात आलो. इथं स्पेशल मंडल पूजा मांडली होती. या मॉनेस्ट्रीत 103 लांब आहे. पुरी 4 सेट होते. ये गुंपा तो गिलुपा का मॉनेस्ट्री, गिलुपा येलो सेट साक्या और निकमा खाई भी गिलुक होता है. मतलब अलग अलग स्टेप है जो तांत्रिक होता है. कोई लोग ऐसे पूजा अलग अलग होता है. मतलब लडाख मधला सगळ्यात मोठा विजय स्तूप आहे शे पॅलेस. 16व्या शतकात किंग डेले डॅम नामग्यालनं हा स्तूप बांधला. छोट्या छोट्या दगडी रचून इथं विष मागितले जाते. हे दगड पाहून मला आपल्याकडच्या लगोरी खेळाची आठवण आली. लगोरी खेळायची इच्छाही झाली, पण काय करणार. लेह शहर वसलंय साधारण 11,000 फूट उंचीवर आणि तरीही डोंगरांच्या कुशीत. इथली घरं अतिशय आकर्षक दिसतात.
अतिशय सुंदर आणि टुमदार असणारी ही लडाखी घर आतून असतात तरी कशी आपण बघूया. वहाँ डाउन में ना सोफा शोफा ज्यादा वो करते हैं, ऐसे नहीं बिछाते हैं. यहाँ का कल्चर है ऐसे बिछा के रखना. ये हर साल ऐसे ही होता है, हर टाइम ना एवरी टाइम ऐसे ही होता है, बिछा के ही रखते हैं. ठंडी मध्ये बाहर काम बंद असतं, पण मग काम काय करतात? ज्यादातर वुलन का जो काम है वो करते हैं, वही करते रहते हैं दिन भर. ना काम तो उतना नहीं होता है सर्दियों में. लेकिन इस कड़ी ठंड का मुकाबला आप कैसे करते हैं? ज्यादातर लोग यही प्रेफर करते हैं कि छोटे कमरे में जाए, वहाँ किचन सब कुछ इकट्ठे हो. इस तरह से हम भी जैसे ऊपर शिफ्ट करते हैं, वहाँ तो बहुत बड़ा है कमरा, क्योंकि धूप लगती है वहाँ पे. धूप बहुत तेज होती है, इस वजह से हम ऊपर जाते हैं. वहाँ धूप, जहाँ धूप पड़ती है वहाँ वो कमरा बहुत गर्म रहता है. हवामान प्रमाणे जसं राहणीमान बदलतं तसं खानपानही, आणि ते बनवण्याची पद्धतही. लडाखी लोक सकाळी नाश्त्याला खंबीर म्हणजेच लडाखी रोटी खातात. रोटीच्या या खंबीर अशा नावाचा मी उगाच मराठी अर्थ काढला खंबीर म्हणून, आणि मग त्यानंतर आणखी एक पीजे आठवला. ही खंबीर रोटी खाऊनच हे खंबीर बनत असतील वगैरे वगैरे. जाऊ दे, मला इंटरेस्ट होता ही रोटी बनवतात कशी. या गव्हाच्या पिठात पाणी टाकून भिजवलं जातं. ते भिजवतानाच त्यात थोडं यीस्ट घातलं जातं. मळलेलं हे पीठ साधारण 8 तास ठेवलं जातं, आणि मग अशा प्रकारे हातावर ही रोटी थापली जाते. हातावरची ही रोटी तापलेल्या तव्यावर आणि तव्यातून आचेवर छान शेकवली जाते. थंडीत कोळशाच्या निखाऱ्यांवर ही रोटी शेकवली जाते. ही रोटी मधून उघडून त्यात बटर किंवा भाजी भरून खातात. ऑमलेट के साथ उसे इसमें ऑमलेट पूरा डाल के इसे खाते हैं. आता जरा फेरफटका मारूयात लेह शहराचा. लेहचं कलरफुल मार्केट बघितल्यावर आता आमचा छान शॉपिंगचा मूड झालेला आहे. लेट्स फाइंड आउट लेहच्या मार्केट मध्ये काय काय आहे ते. चलो इथल्या मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आपल्या आवडीप्रमाणे टी शर्ट वर एम्ब्रॉयडरी करून मिळते, तेही अवघ्या 2 ते 3 तासात. मुंबईत असं कुठे मिळतं का? खूप आठवून पाहिलं, पण माझ्या मते तरी नाही. इतक्या लगेचच तर नक्कीच नाही. लेह मध्ये आम्ही होतो 2.5 दिवस, आणि या 2.5 दिवसात आम्ही पाहिलं मॉनेस्ट्रीज, लडाखी घर, खंबीर रोटी आणि असं बरंच काही. ब्रेक नंतर आपण जाणार आहोत जगातल्या सर्वात उंचीवर असलेल्या वाहतुकीच्या रस्त्यावरून. लडाखी भाषेमध्ये खिंड. खारदुंगला ही 18,353 फुटावर असणारी जगातील सर्वात उंचीवरची वाहतूक करता येण्याजोगी खिंड आहे. ही खिंड वर्षातले 4 महिने वाहतुकीला उघडी असते, कारण 8 महिने इथलं तापमान -20 to 30 degrees Celsius असतं. आपण लेह कडून मुंडरला जायला लागलो की वाटेत लागतं खारदुंगला. मुंडरला जाणारा रस्ता डोळ्याचं पारणं फेडणार आहे. इथे आहे रुपेरी वाळवंट.
इथली खासियत म्हणजे डबल हंप उंट। पण आम्हाला त्याचं दर्शन झालंच नाही। आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं पेनगॉंग लेक। चांगला मार्गे इथं जाता येतं। चांगला हा जगातला सर्वात जास्त उंचीवरचा तिसऱ्या क्रमांकाचा वाहतुकीचा रस्ता आहे। हिमालयात अनेक हिमनद्या आहेत। ऊन जसं चढतं तसं त्यातलं बर्फ वितळतं आणि पाणी वाहू लागतं। चढणाऱ्या उन्हाबरोबर यातलं पाणीही वाढतं। पेनगोंगच्या वाटेवर असंच आम्हाला शैतानी नाल्यानं गाठलं आणि बाईक्स बाजूला ठेवून आम्हाला डंपरनं असा प्रवास करावा लागला। या मस्त छटा आपल्याला दिसत आहेत पेनगोंग लेक मध्ये। हा अवाढव्य तलाव पसरलाय भारत आणि चीनच्या बॉर्डर वरती। त्याचा 60% भाग हा चायना मध्ये आहे तर फक्त 40% भाग हा भारतामध्ये आहे। पेनगोंगवरून परत येताना पोटात भुकेने कावळे ओरडत होते। वाटेत तंबू दिसला, तिथं चौकशी केली आणि 2 मिनिट्स नूडल्स आमच्या मदतीला आले। इथल्या दलदलीत आम्हाला ब्लॅक नाईट क्रेन या सायबेरियातून आलेल्या पाहुण्यांचं दर्शन झालं। लेह ते अलची रस्ता तर रायडिंगला पर्वणी असणार आहे। याच रस्त्यावर आहे मॅग्नेटिक हिल। बोर्ड पाहिल्यावर रोहनला मस्तीचा मूड आला आणि मग त्याचे हे असे उपद्व्याप सुरू झाले। चायना बॉर्डर कडे जाताना परमिटची सक्ती आहे। सुमोर इरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रायडिंगचा कस लागतो। पण सुमोर इरी लेकचं दर्शन झाल्यावर ऑसम हेच शब्द बाहेर पडतात। वाटलं नव्हतं या ठिकाणी गाव असेल, पण इथं चक्क स्वतःची बाजारपेठ असणारं गाव आहे। इथून निघालो आणि आमच्या व्हिडिओ जर्नालिस्ट उमेशला रायडिंगचा मूड आला। मग काय साहेब झाले बाईकवर स्वार। सरचूच्या या वाटेवर हे मस्तपैकी 5-स्टार तंबू हॉटेल मिळालं। दहा दिवस उंचच आणि उघडे पहाड बघून आता जरा कंटाळायला झालं होतं। रोहतांगची हिरवळ आणि पाऊस बघून परत रिफ्रेश झालो। बाईकवर तर कसरतच सुरू होती। मस्त राईड होती, सगळं दुखून निघालं रे बाबा।
12 दिवसात आम्ही श्रीनगर ते लेह 485 किलोमीटर, लेह ते पेनगोंग 479 किलोमीटर, पेनगोंग ते मनाली 1134 किलोमीटर आणि मनाली ते पुन्हा दिल्ली 569 किलोमीटर असा एकूण 2553 किलोमीटरचा प्रवास केला. या बाईक एक्सपेडिशनची सुरुवात आम्ही केली कारगिल विजयामधल्या शहीदांना सलामी देऊन. आणि आता याची सांगता आम्ही करत आहोत या मातृभूमीसाठी वीरमरण आलेल्या तमाम शहीदांना सलामी देऊन. गेल्या 12 दिवसांमध्ये ॲडव्हेंचर, थ्रिल, एक्साइटमेंट या सर्वांचा खरोखर अनुभव आम्ही घेतला आणि हाच अनुभव आयुष्यभरासाठी आमच्या सोबतीला असणार आहे. ही होती आमची मोटरसायकल डायरी. प्रत्येक पानापाना जिच्या असंख्य आठवणी आणि अनुभव. अनुभव माणसाने दिलेले. माणसं पाहून मिळालेली. निसर्गाने उधळलेले. काही लष्करी शिस्तीच्या कोंदणातले. पहाडी हिमतीचे निरागस हास्याचे. अनुभवच अनुभव आमची मोटरसायकल डायरी. या अनुभवांचं पेट्रोल आयुष्य भरपूरेल असं आहे. प्रत्येक दिवस वेगळा होता. एकही दिवस असं नाही झालं की जे प्लॅन केलेलं त्याच्याच प्रमाणे सगळं वेगळं वेगळं आणि छान होत गेलं. बट ओव्हरऑल इट वॉज व्हेरी मच फन. एकदम मस्त एक्सपीरियन्स था. 15 दिन का कैसे 15 दिन गए पता ही नहीं चला. और बहुत ही खूबसूरत जगह है. एक और बार विजिट करना बहुत जरूरी है. एक अविस्मरणीय अनुभव एवढंच आहे. एक मी वर्णन करू इच्छितो. रोज नवीन नवीन अडचणी आल्या पण वी मॅनेज टू सेल थ्रू इट. यापूर्वी लेह लडाख फक्त मी चित्रांमध्येच बघितलेलं होतं. खूप वेगळा अनुभव होता. भारताच्या एका वेगळ्याच भागात आम्ही भेट देऊन आलो आहोत आणि तिकडे पुन्हा जायला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला असं सांगणं की तुम्ही पण आयुष्यात एकदा तरी तिकडे जाऊन या. लडाखला बाईक घेऊन येणं हा फार वर्षापासून प्लॅन केलेलं होतं आणि तो अनुभव खरंच खूप सुखद ठरला.